स्टार्ट. नाव आपलं नाव मोहन देशमुख उर्फ मोने, वय 18, गाव वाई. एक मोने नावाचा मुलगा असतो, तो तसा म्हणजे शांतच होता, पण इतरांना तो खोडकर वाटायचा. एकदा काय होतं, तो चहाच्या टपरीवर चहा पीत थांबलेला असतो, तेवढ्यात त्याला एक गाडीमधून एक माणूस म्हणजेच गजानना म्हणजेच राधाचे वडील. आणि आता राधा कोण, तर राधा ही हाय एव्हरीवन. तर काय, आधीचे दोन प्रॅक्टिसचा व्हिडिओ बघितले ना, जसं की नवीन वेबसिरीज येते आपली राधा कृष्ण, तर त्या वेबसिरीजच्या टास्क प्रॅक्टिस सगळं परफॉर्म करताना किती मज्जा येते, आम्हाला सुद्धा हसायला येते. सो आय होप तुम्हाला सुद्धा व्हिडिओज बघताना खूप हसायला येत असेल, कारण याच शिकण्याच्या प्रोसेसमधून हळूहळू प्रत्येक जण डेव्हलप होत जातो. तर आता तुम्ही आधीच्या दोन व्हिडिओजमध्ये बघितलेच असतील वेगळ्या वेगळ्या गमती जमती, वेगवेगळे गेम्स. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये सना, प्रसन्ना आणि मोनू यांना कॅरेक्टरायझेशन करायला दिलंय. म्हणजे काय, म्हणजे त्यांना आपापल्या जो रोल करणार आहे त्या कॅरेक्टरबद्दल काही गोष्टी लिहायला दिलेल्या आहेत, म्हणजे स्वतःच ठरवायच्या त्यांच्या इमॅजिनेशननुसार. हे का करायचं, कारण जेव्हा आपण अशा गोष्टी करतो, आपण लिहितो काही काही गोष्टी डोक्यात फिट करतो, तर त्यावेळेस काय होतं, ते कॅरेक्टर आपल्याला प्ले करायला म्हणजे ॲक्टिंग करायला खूप इझी जातं. आणि याशिवाय त्यांची रडायची प्रॅक्टिस पण घेतलेली आहे. आणि याशिवाय सना ही मुंबईची, म्हणजे सातारचीच आहे प्रॉपर, पण मुंबई आणि दमण या ठिकाणी तिचं स्कूलिंग झाल्यामुळे गावठी मराठी बोलायची प्रॅक्टिस घेतलेली आहे. सो कसं बोलतायत, काय करतायत, हे आपण बघूयात. आणि या तिघांमध्ये कॅरेक्टरायझेशन कोणी छान केलं ते सुद्धा बघूयात. तर याच्यावर आशिष सरांनी सुद्धा ऍक्टिंग करून दाखवली, सगळ्यात जास्त मला ती कॉमेडी वाटली. आय होप सो तुम्हाला पण आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. ए तू थांब, तू वाच पहिला, नीट वाच. आणि वाच कृष्णा. नाव कृष्णकांत पाटील. कृष्णा लहानपणापासून गावात लहानाचा मोठा झाला, अगदी शांत स्वभावाचा, प्रेमळ, कुणाला काही वाईट न बोलणारा, सगळ्यांची रिस्पेक्ट करणारा. पण लहानपणापासूनच त्याला एक मुलगी आवडायची, त्याचीच स्वतःची जवळची मैत्रीण, म्हणजेच राधा. पण राधा लहानपणी शहरात गेली, तेव्हापासून कृष्णा राधाची वाट पाहतोय की आपली राधा गावी कधी परत येणार. कृष्णाचे वडील लहानपणीच वारले, तेव्हापासून घराची जबाबदारी त्याच्यावर आली. त्याच्या बहिणीने सुद्धा पळून जाऊन लग्न केलं. कृष्णा शेती करतो, काबाड कष्ट करतो. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात एक वेगळा दिवस येतो, त्याची राधा गावी परत येते. आणि जणू त्याचा आनंद गगनात मावेना असाच होतो. जुनं आपलं जुनं माणूस कोणतरी परत आलंय असंच वाटायला लागतं त्याला. तिच्यासोबत तो वेळ घालवायला लागतो. त्याला पण असंच वाटायला लागलं की आपली राधा परत आली आणि ती पण आपल्यावर आता प्रेम करते. पण एक दिवस असं काही घडतं की कृष्णा पूर्ण तुटून जातो. राधा असं काहीतरी सांगते, सॉरी, कृष्ण तुटून जातो. साधा भळा कृष्णा अगदी तुटून जातो. कृष्ण नेहमी दुसऱ्यांना मदत करणारा, पण त्याची मदत करणारा त्याचा एक जवळचा मित्र असतो, तो म्हणजे विजय. कृष्णाला राधाची मदत करू का नको हे कोडच पडलेलं असतं. पण शेवटी कृष्णा हा सगळ्यांना मदत करणाऱ्या स्वभावाचा असतो आणि तो शेवटी राधाला मदत करतो. अरे काय, पास्ट लाईन लावला तर त्याने आताच सगळे लिहिले. आता तू आज सना. मी राधा, पाचगणी नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेली खोडकर हट्टी मुलगी, लहानपणापासून लाडवलेली आणि त्यामुळे थोडी बिघडलेली, पण अभ्यासात मात्र सगळ्यांच्या पुढे. मला पोहायला खूप आवडतं, नुसतं पोहायला नाही तर प्रत्येक खेळात मला रुची आहे. जरी मी गावात जन्मलेली असली तरी 3 ते 12 मी शहरात शिकली. बाबांच्या जॉबमुळे मी लहान असतानाच आम्ही शहरात राहायला गेलो. लहान असल्यामुळे गावाची आठवण जास्त नाही आली, लगेच शहरातल्या मुलांमध्ये रुळली, बरेच मित्र मैत्रीण बनवले. पण 10वी झाल्यानंतर मात्र राधा तिच्या कृष्णाला शोधायला गेली. नाव जरी दुसरं असलं तरी तिला तिच्या स्वप्नातला कृष्ण एका मुलामध्ये सापडला. दुसऱ्यांशी कसंही वागला तरी राधाशी मात्र नेहमी प्रेमाने आणि आदराने वागणारा, कितीही नटखट असला तरी राधाचे नखरे सहन करणारा असा हा कृष्ण.
आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होतो, पण शेवटी नजर लागली आणि दोघांच्या घरात दोघांच्या प्रेमाची चाहूल लागली. माझ्या घरातल्यांना काही पटेनाच. बाबांनी ठरवलं काहीही होऊ दे, पण मला माझ्या प्रेमापासून लांब न्यायचं. शेवटी पोरीवरचं प्रेम एवढंच झालं. तुमच्या तिघांच्या तिनं चांगला फ्लॅशबॅक. तू तर्क लावलाय तिचा लहानपणीचं प्रेम कृष्णामतीने तिथं मिळवलं का? तर ते लहानपणीचं एवढं काही नव्हतं. बघा मुली हुशार असतात. एक मिनिट, मोन्याचा हुशार आहे. मोन्याचा म्हणजे थोडं मधलं कट करतो कारण ते ठीक आहे. पुढचं. हा, माझं नाव मोहन देशमुख, तसं मी ब्राह्मणच आहे. मला सगळे मोहन न म्हणता मोहनच म्हणायची. तर वय 18 होतं माझं. 12वीला वाईमध्ये गावामध्ये शिकायचो. कॉलेजमधून आलो तर रानात जायचं किंवा कृष्णाकडे जायचं, नसतं मग चहा प्यायला जायचं. याला चहा फार खूप आवडायचं आणि तो कृष्णा त्याचा बेस्ट फ्रेंड म्हणजेच कृष्णा होता. गोष्टी समजून सांग त्याला सतत काही गोष्टी समजून सांगायचा. त्याला वाईट चांगल्या काही गोष्टी कळत नव्हतं, पण तरी तो त्याला सांगायचा. आणि तो सतत फ्रेंडला किंवा इतरांना मदत करायचा. त्याला गाडी लागली किंवा घरचं काही काम असलं तर तो मदत करायचा. शेतातलं काम काही असो तो मदत करायचा. असं त्यानं त्याचा स्वभाव लिहिला आहे. म्हणजे तो अजून स्क्रिप्ट सोडून इतर उद्योगधंदे काय करतो कसा म्हणला ते. चला तर आता मॅडम सूट करतात डायलॉग घेत. राधा किती जड बोलतीस ग तू? पहिली कॅमेरा किती जड बोलतीस ग तू? जडवाल्या. अगं बाया 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 किती मशीन शांत टाकले. अगं बाया अगं बाया 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 अगं बाया 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 किती मशीन शान टाकले. तुमचं डोस फिरलंय काय? तुमचं डोस फिरलंय की काय? एका रट्ट्यात बघा. एका रट्ट्यात आडवा करीन. काय बोलतोय सर? काय बोलतोय? हा घे अजून तिचं मुख घे. हा घे अजून मुख घे. हा घे अजून तिचं मुख घे. तरी ती अजून एवढेच ऑट उघडते. कॉम्प्लेक्स आहे तुला दाताचा. नाही छान आहे उलट, त्याच्यामुळे स्माइल छान दिसते. काल सर हसत होते तसं हसायचं होत. ते कर बर. लय म्हणत छान आहे. बर आता तुम्ही एकमेकड बघा. एकमेक समोर हात घ्या आणि राडा.
सोडून निघाल्यासारखं लांब होत काय लांब होतो लांब होतो लोक बघतात का म्हणजे तुझं असं झालं मी नाही त्यातला कडीला वाटली असं झालं तुझं कडीला वाटली नाही त्यातली आणि कडीला वाटली असं आहे त्याचं तसं नाही मी नाही त्यातला कोंडाला वाटला मी नाही कोंडाला वाटला पाठ करून या आधी नाही बांगला पाहून चलो रेडी वळायचं तुला स्कॉलरशिप लावतास का नाही रामलीला वाला प्यार बघितलं का नाही पिक्चर रामलीला तसं तुम्ही राधा कृष्ण आहे चला नाही बघितलं अरे देव आहिला सकाळचं जरा लवकरच जात एक पिक्चर रोज सकाळी बघायचं पाचवीत असताना आलेला काहीतरी काय सरी दहावीत आहे हो दहावीत आहे ती बरं तू लहान असताना बघितलं हा चलो रडा लहान मला सांगावं लागेल बरं थांब जा हा रडा तू रडायचं रडा बिकट शूट करे प्रसन्नकडे बघ रड सोडून नाही जाणार खरं रडू दे डोळे उघड डोळे उघड्या डोळ्यातून रडू दे नाही कधी सोडून जाणार राहता तुला मी नाही कधी सोडून जाणार राहता तुला माझ्या सगळ्या मित्रांना भेटू शकतो हसू नको अजून हसरा चेहरा वाटतोय अशा भुवया वगैरे जरा अशा डाऊन कर भुवया डाऊन कर जरा डोळे डाऊन नाही भुवया डाऊन आयब्रोज असं टेन्शन आल्यासारखे आयब्रोज कर असे मध्ये टेन्शन आल्यासारखे आयब्रोज कर की असे अशा टाईप मध्ये हसू नको अवघडायचं भास करा भास कट करा डायरेक्टर आला बघू आता आता तू तू इकडे बस आणि प्रसन्ना तू तिकडे बस आईला मी डोळ्यातलं पाणी जस्टच पुसलं आलं पाहिजे आई म्हणली पाणी लक्षात ठेव चलो चलो तू तिच्या डागा तू तू सोडून जाणार मला माझ्या समीवर प्रेम तिथं समीच्या ऐवजी सीमा घे सीमा घे 1 2 3 स्टार्ट रड जड बघ एकटक बघ तिच्याकडे राधा मोठे मला सोडून जाणार जाणार तू कधी राधा रड चुप आहे माझ्या सीमावर प्रेम आहे मला कधी आम्हाला भेटवशील ना नाही मी करतोय सर डोळे मिटले नाही आता रमाबा कशी रडते लगेच माझी खात करते पुढूनच रडत आली ती
आले वडील डोळे धरतील लगेच. आले प्रतीक कुठे? नाही अजून डाक्टर कुठे. शेवटपर्यंत प्रसन्नच्या डोळ्यातून पाणी आलंच नाही. एवढा सगळ्यांना हसवणारा मुलगा लवकर रडेलच कसा, पण तो कसा भारी रडलाय ना ते आम्ही शूटिंगमध्ये बघितलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही वेबसिरीज बघा. आणि शिवाय सनाच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे थोडंसं. आत्ता सना फुल प्रॅक्टिसमध्ये, पण तिने सिरीजमध्ये खूप मस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. एक नंबर ॲक्टिंग केलेली आहे आणि तिचं कॅरेक्टरही खूप भारी वाटतं आहे. सो तुम्ही लवकरात लवकर एपिसोड्सला किती एक्सायटेड आहात हे आम्हाला लवकरात लवकर कमेंटमध्ये कळवा. दुसरी गोष्ट, मोनू रडला की नाही ही गोष्ट मात्र तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. ठीक आहे, सो आत्ताच्यासाठी बाय बाय. पुढच्या व्हिडिओला नक्की नक्की प्रीमियरचं बटन ऑन करा, आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा.